सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। टिळकनगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व, इयत्ता दुसरी, विषय छान छान गोष्टी, गोष्ट 17वी, शिष्यांची परीक्षा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला छान छान गोष्टीमधील 17वी गोष्ट आहे आपली शिष्यांची परीक्षा। ही गोष्ट बघायची आहे। बघा आता शिष्य म्हणजे काय, कोण? तर शिष्य म्हणजे विद्यार्थी। तर या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या गुरूंनी कशा प्रकारे घेतली हे आपल्याला बघायचं आहे। बघा द्रोणाचार्य, कौरव आणि पांडव यांना बाण मारण्याचे शिक्षण देत होते। या विद्येत शिष्य तयार होऊ लागले। बघा कौरव आणि पांडवांचे गुरु कोण होते, तर द्रोणाचार्य हे त्यांची जे बाण मारण्याच्या शिक्षणामध्ये त्यांची परीक्षा घ्यायचं त्यांनी ठरवलं। बघा एकदा मग त्यासाठी त्यांनी एक मातीचा पक्षी आणला आणि तो पक्षी एका झाडाच्या शेंड्याला बांधला। आता शेंड्याला म्हणजे काय, तर अगदी सर्वात उंच बांधला आणि मग त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र जमवलं आणि म्हणाले, झाडावरचा तो पक्षी बघा, बाण मारून त्याचा डोळा कोण फोडू शकेल ते पाहूया। बघा त्यांची परीक्षा काय होती, की त्या मातीच्या पक्षाला बाण मारायचा, पण तो बाण कुठे मारायचा, तर त्याच्या डोळ्यावर मारायचा आणि तो डोळा फोडायचा। बघा ही अशी परीक्षा होती। मग द्रोणाचार्य युधिष्ठिराला म्हणाले, पहिली पाळी तुझी, धनुष्याला बाण जोड, त्या पक्षावर नेम धर। बघा त्यांनी सांगितलं की धनुष्याला बाण लाव आणि त्या पक्षावर नेम धर। बघा मग युधिष्ठिराने धनुष्याला बाण जोडला आणि पक्षावर नेम धरला। तुम्ही धरतात की नाही नेम? हां, काही पाडायचं असेल तुम्हाला, काही करायचं असेल की बरोबर नेम धरतात त्या गोष्टीवर, वस्तूवर। तसंच त्याने सुद्धा नेम धरला आणि मग द्रोणाचार्य म्हणाले, आता तुला हे झाड दिसते का, मी दिसतो का, तुझे भाऊ दिसतात का? बघा मग युधिष्ठिर म्हणाला, मला ते झाड दिसते, आपणही दिसता, हे भाऊही दिसतात आणि तो पक्षीही दिसतो। मग द्रोणाचार्य त्याला म्हणाले, तू पक्षाचा डोळा फोडू शकणार नाहीस, बाजूला हो। बघा मग दुर्योधनाची पाळी आली, त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण जोडून नेम धरायला सांगितले। मग ते म्हणाले, दुर्योधना तुला हे झाड दिसते का, मी दिसतो का, तुझे भाऊ दिसतात का? मग युधिष्ठिरासारखेच दुर्योधनाने सुद्धा उत्तर दिले। तो म्हणाला, होय मला हे झाड दिसते, आपण दिसता, माझे भाऊही दिसतात आणि पक्षीही दिसतो आहे। बघा मग द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला होण्यास सांगितले। इतर शिष्यांनाही द्रोणाचार्यांनी तेच प्रश्न विचारले, सगळ्यांनी तशीच उत्तरे दिली। त्या सगळ्यांना द्रोणाचार्यांनी बाजूला उभे केले। बघा मग सगळ्यात शेवटी त्यांनी अर्जुनाला बोलवले। अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि नेम धरला। बघा अर्जुन खूप असं म्हणजे धनुर्धारी होता, तो सगळ्यात श्रेष्ठ, त्याने धनुष्याला बाण लावला आणि मग त्याला द्रोणाचार्यांनी विचारले, अर्जुना तुला हे झाड दिसते का, मी दिसतो का, तुझे भाऊ दिसतात का? बघा मग अर्जुनाने काय उत्तर दिले, त्याने उत्तर दिले
म्हणाला की मला फक्त त्या पक्ष्याचा डोळा दिसतो आहे, दुसरे काहीच दिसत नाही। बघा, अर्जुनाचे हे उत्तर ऐकून द्रोणाचार्यांना आनंद झाला आणि मग ते अर्जुनाला म्हणाले, अर्जुना आता तू बाण सोड, बघा काय गंमत झाली। मग अर्जुनाने बाण सोडला आणि त्या पक्षाचा डोळा फोडला। द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शाबासकी दिली, बघा, आणि तो त्यांच्या परीक्षेमध्ये पास झाला। बाकीच्यांनी सगळ्यांनी काय उत्तर दिले की मला सगळं आम्हाला सगळंच दिसते आहे, तुम्ही दिसताय, पक्षी दिसतोय, झाडं दिसताय, भाऊ दिसतायत, काय सगळं दिसतायत। पण अर्जुनाने काय सांगितलं की मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो आहे, बाकी कोणीच दिसत नाहीये। अशा प्रकारे उत्तर ऐकल्यावर द्रोणाचार्य खुश झाले आणि अर्जुन त्यांच्या परीक्षेत पास झाला आणि त्याने नेम धरून पक्षाचा डोळा फोडला। बघा, मग द्रोणाचार्य सर्व शिष्यांना म्हणाले, बाळांनो ज्यावर नेम धराल त्यावरच संपूर्ण लक्ष असू द्या, तरच तुम्ही यशस्वी व्हाल। बघा, अशा प्रकारे द्रोणाचार्यांनी सगळ्या आपल्या शिष्यांना सांगितलं। तसंच तुम्ही सुद्धा आता विद्यार्थी आहात, तर फक्त अभ्यासाकडे लक्ष ठेवा आणि छान मार्क मिळवायचं ध्येय समोर ठेवायचं आहे आणि चांगल्या गुणांनी पास व्हायचं आहे। समजलं का? ध्येय समोर ठेवलं तरच आपल्याला पुढे यशस्वी होता येतं आणि आपल्या सगळ्या परीक्षांमध्ये पास होता येतं, हे लक्षात ठेवायचं आहे। म्हणून आतापासून अभ्यासावर लक्ष केंद्रित करून सगळ्या परीक्षांमध्ये पास व्हायचं आहे। धन्यवाद।